पुणे शहरात गेल्या 4 दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने शहरातील 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। तर पुणे शहरातील सर्व शाळा ह्या 23 नोव्हेंबरला सुरू होणार होत्या, त्या संदर्भातली सगळी तयारी आम्ही केली होती, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये पुणे शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या, केंद्रीय पथकाने दुसऱ्या लाटेचा दिलेला अंदाज, याबरोबरच प्रवेश घेण्याच्या संदर्भामध्ये नागरिकांनी पालकांनी जे हमीपत्र द्यायचं होतं त्याला मिळालेला अल्प प्रतिसाद, या सगळ्या गोष्टींचा विचार करून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न हा वाढू नये म्हणून 13 डिसेंबरपर्यंत पुणे शहरातील सुद्धा सर्व शाळा ह्या बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। महापालिकेचे माननीय आयुक्त साहेब असतील, माननीय इतर आमचे सर्व संबंधित अधिकारी असतील, यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आणि हा निर्णय महानगरपालिकेने आज घेतला। खरं तर या सगळ्या काळामध्ये राज्यातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा आज शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय अनेक जणांनी घेतला आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिकांची सुद्धा ही मागणी होती, पालकांची मागणी होती, त्याच्यामुळेच कदाचित जी हमीपत्र द्यायची होती त्यालासुद्धा खूप कमी प्रतिसाद मिळाला, जेमते 5 ते 10% आसपाससुद्धा त्याला प्रतिसाद मिळाला नाही। या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन खरं तर ज्यांच्यासाठी आपण करतो आहे त्यांचीच इच्छा नाही, त्यांचाच विरोध या सगळ्याला असेल आणि म्हणूनच आरोग्याची काळजी आणि अजूनही शाळा सुरू करावी मानसिकता नसलेली पुण्याचे पालकांची ही सगळी मानसिकता, या सगळ्या याच्यामध्ये म्हणून महापालिकेने आज हा निर्णय घेतला।